नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. जीवन मरणाचा प्रश्न ठरावा एवढा महत्वाचा असलेला बंद पाईपलाईन योजना प्रकल्पाचं काम अखेर गुंडाळण्यात आलंय. मात्र काहीही झालं तरी हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचा दावा पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलाय. या घटनेला 8 वर्ष होत आहेत. बंद पाईपलाईन योजनेला मावळवासियांचा विरोध असल्याने ही योजना रद्द करण्याची मागणी मावळचे आमदार पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न चिघळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण 8 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा तब्बल 143 कोटी रुपये खर्च केलेली योजना अजूनही पूर्ण होत नसल्याने पिंपरी चिंचवडकरांमध्ये रोष पाहायला मिळतोय. पिंपरी शहराला पवना धरणातून ज्या नदीद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या पवना नदीमध्ये अनेक ठिकाणी मैला मिश्रित पाणी सोडलं जात आहे आणि तेच अस्वच्छ पाणी नागरिकांना प्यावं लागतंय. शिवाय पाणी पुरवठा नदीपात्रातून केला जात असल्याने दरवर्षी 1 TMC पेक्षा अधिक पाणी वाया जात असल्याने ही योजना पूर्ण होणं गरजेचं असल्याचं मत आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केलंय. पवना बंद पाईप योजना जी आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी अत्यंत आवश्यक योजना आहे आणि सध्या त्याच्यावरती केवळ राज्य शासनाकडनं स्थगिती आदेश असल्यामुळे त्याची अंमलबजावणी थांबलेली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये जे कंत्राटदार होते त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे सदर प्रकल्प राबवण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे त्यांनी टर्मिनेशनची नोटीस आपल्याला दिल्यामुळे कंत्राट फक्त रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. ज्यावेळेला राज्य शासनाकडनं आपल्याला पुनश्च हा प्रकल्प राबवण्याची स्थगिती उठवली जाईल त्यावेळेला नवीन कंत्राटदार नेमून त्यांच्यामार्फत ही प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल. श्रद्धांजली समर्पित करतो आणि या आंदोलनाच्या बाबतीत 7 वर्षापूर्वी जी आमची भूमिका आहे ती आज कायम आहे. आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगत असताना पवना बंद जलवाहिनीला आमचा पहिल्यापासून विरोध आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. कारण मावळ तालुक्यातील आमचा शेतकरी, कामगार, प्रामुख्याने पशुधन येणाऱ्या काळात जर खऱ्या अर्थाने जगवायचं असेल तर नदीच्या पात्रातूनच पिंपरी चिंचवड शहराने रावेत या बंधाऱ्यावरून पाणी उचलावं अशी आमची भूमिका पहिल्यापासून आहे आणि शासनाने देखील याच भूमिकेचा विचार करावा अशी माझी शासनाला विनंती आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे अन्नपदार्थ पुरवण्यात येत आहेत, तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. दरम्यान राज्य सरकारने पुणे विभागाकरता 76 कोटी रुपये तातडीने दिले असून नागरिकांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यांमध्ये पुरात 53,000 नागरिक सापडले आहेत. या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, प्रादेशिक सेना आणि नौदलाच्या पथकांबरोबरच एक हेलिकॉप्टर कार्यरत असून मुंबईहून 2 हेलिकॉप्टर मागवण्यात आली आहेत. कोल्हापुरातील पाणी पातळी कमी होत आहे, मात्र सांगलीत पाणी पातळी वाढली आहे. सांगलीत सध्या 30 ते 35 हजार तर कोल्हापुरात 17 ते 18 हजार नागरिक सापडले आहेत. कोल्हापुरातील 97,102, सांगलीतील 80,319 तर पुण्यातील 13,336 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय. विभागातील 58 तालुक्यांपैकी 37 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सांगली जिल्ह्यात NDRFची 8 पथके, 190 जवान आणि 26 बोटींद्वारे नागरिकांना मदत करण्यात येते. पुणे विभागामध्ये आज मितीपर्यंत किंवा आजपर्यंत 133% पाऊस झाला आहे आणि सगळ्यात जास्त आपल्याकडे 208% सांगलीमध्ये झालेला आहे. पुणे विभागातल्या एकंदर 58 तालुक्यांपैकी 30 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळं सर्व गेले 3-4 दिवस जो सतत वृष्टी चालू आहे त्याच्यामुळे जी अतिवृष्टी चालू आहे त्याच्यामुळे सर्व धरणं भरलेली आहेत आणि सर्व धरणातल्या विसर्गांमुळं प्रामुख्याने 3 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सांगली आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुराचा तडाखा बसलेला आहे. सांगलीमध्ये साधारण 31,782 व्यक्तींना आपल्याला स्थलांतरित करावं लागलं आहे. कोल्हापूरमध्ये 7,293, पुण्यामध्ये 13,336 आणि साताऱ्यामध्ये साधारण 921 आणि सोलापूरला 250. एकंदर पूर्ण
विभागाचा विचार केला तर 53,582 लोकांना आपण आत्तापर्यंत स्थलांतरित केलेलं आहे आणि 130 ठिकाणी त्यांना आपण ठेवलेलं आहे. जे विभागामध्ये एकंदर 103 मोठे पूल आहेत, 433 छोटे पूल आहेत, 34 पुलं आज पाण्याखाली आहेत आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन्स काही काही गावांचं त्यांच्याशी आपलं कम्युनिकेशन नाही आहे किंवा त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. सध्या सगळ्यात जी परिस्थिती बिकट आहे ती आहे प्रामुख्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आहे. तिथं आपण ऑलरेडी 2 NDRFच्या टीम, 1 नेव्हीची टीम आणि 1 कोस्टल गार्डची टीम ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. सांगलीमध्ये 2 NDRFच्या टीम आहेत आणि दोन्ही ठिकाणी टेरिटोरियल आर्मीच्या एक एक पथकं आपण पोहोचवलेली आहेत. कोस्टल गार्डची पथकं आज कोल्हापुरात पोहोचत आहेत. त्या व्यतिरिक्त 5 टीम ओरिसाहून आपल्याला NDRFच्या टीम आज संध्याकाळपर्यंत पोहोचत आहे. नेव्हीच्या या व्यतिरिक्त आपल्याकडे नेव्हीची 5 पथकं तीसुद्धा आपल्याकडं ॲवेलेबल मुंबईला झालेली आहेत. त्यापैकी 1 पथक आज संध्याकाळी पुण्याला पोहोचतं आहे आणि ते आपल्याकडनं इथून आज कोल्हापूरला ते रवाना होईल. या 2 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सध्या सगळ्यात बिकट आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्येही परिस्थिती, तिथं कृष्णा आणि कृष्णेच्या पाण्यामुळे तिथे परिस्थिती आज तिथेही बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. उजनीमधनं जो पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे त्याच्यामुळे आज संध्याकाळनंतर पंढरपूरमध्येही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल आणि पंढरपूरमध्ये सुद्धा आपण लोकांना हलवायला सुरुवात केलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत साधारण 1,000 जास्त लोक तिथं सकल भागातनं हलवलेली असतील. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली असं आपण सहजपणे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ओठांवर येणारं बडबड गीत आता विस्मरणाजनाच्या मार्गावर आहे. त्याचं कारण काय आहे पाहूयात या बातमीतून. पूर्वी प्राथमिक शिक्षण हे पाटीशिवाय अपूर्ण असायचं. पाटीवरच विद्यार्थ्यांचा अभ्यास होत होता. विद्यार्थी देखील पाटीसाठी पालकांकडे हट्ट करताना पाहायला मिळायचे. शाळा सुटली, पाटी फुटली असं म्हणत आनंदाने उड्या मारत घरी जाणारे विद्यार्थी आता दिसेनासे होत चालले. सद्यस्थितीत पाटीची मागणी कमी झाली आहे. पूर्वी विविध पद्धतीच्या पाट्या विक्रीसाठी बाजारात असायच्या. आता मागणी कमी झाल्यामुळे बहुतांश विक्रेते पाट्या विक्रीसाठी ठेवत नाहीत. पाट्यांचे प्रमाण सध्याच्या काळामध्ये तरी एवढं कमी झालेलं आहे की आजची पिढी म्हणजे पाटी नकोच म्हणते. म्हणजे लहानपणांना आपण टाकताना इंग्लिश मिडियमला टाकतो त्यामुळे ते इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये पाट्याचे प्रमाण टोटली कमी आहे. त्यांना टॅप किंवा हे यूज करायला सांगतात त्यामुळे ते पाट्या वापरतच नाहीत. त्यांना डायरेक्ट बोर्ड देतात, व्हाईट स्लेट देतात त्यामुळे त्यांना पाटी पेन्सिल हा प्रकारच माहिती नाही. ग्रामीण भागामध्ये अजून चालू आहे, ग्रामीण लोक येतात पाट्या घेऊन जातात त्यामुळे पाट्याचं प्रमाण खप म्हणावं तसं आता पाहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे. हां, पाट्यांमध्ये वेगवेगळे प्रकार पण येतात. 4 लाईन, सिंगल लाईन, डबल लाईन, मराठी मिडियमसाठी असं सगळ्या पाट्या येतात पण त्याचं प्रमाण आता अत्यंत अल्प झालेलं आहे. खप भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे. पाट्यांचं प्रमाण आता जास्त करून टॅप हे या प्रकारचे टॅप आहेत. या टॅप किंवा व्हाईट स्लेट येतात त्या व्हाईट स्लेट ह्यांनी आता जास्त करून घेतलेली आहे. पण व्हाईट स्लेटमुळे काय होतं की ते पेन जाड असतं त्यामुळे ते पोरांना पकडणं अवघड जातं. त्यामुळे पूर्वी जसं वापरायचे पेन्सिल ते पेन्सिलचं प्रमाणच कमी झालेलं आता. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरीपासून ते प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पाटी आणि पेन्सिलचा वापर होताना दिसत नाही. परिणामी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखन ही कालबाह्य संकल्पना वाटते. नवी शैक्षणिक पद्धतीमुळे पाटी कालबाह्य होत चालल्याचं मत नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व्यक्त केलं आहे. इंग्रजी माध्यमाकडे पाट्यांचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी आमची मराठी माध्यमाची शाळा आहे आणि खेड्यापाड्यामध्ये पाटीचं प्रमाण वापरण्याचं हे जास्त आहे पण शहरात त्याचं प्रमाण थोडं थोडं कमी होत चाललेलं आहे. कारण हल्लीची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि पालकांनाही वाटतं की आपल्या मुलांनी संगणक किंवा ह्या इतर गोष्टीतून शिकावं असं पालकांना जास्त वाटतं त्यामुळे पाटीचं प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये नर्सरीमध्ये पहिलं 2 वर्ष मुलं पाटी वापरतात. त्या पाटीवरच मुलांचं पेन्सिल पकडण्याचं बेस पक्क होतं आणि त्यांच्या बोटांमध्ये ती क्षमता निर्माण व्हावी म्हणून कंपल्सरी आपण त्या मुलांना पाटी देतो. आणि पहिलीत आल्यानंतरसुद्धा
पहिले 6 महिने आम्ही पाटी वापरतो आणि त्या पाटीचाच वापर मुलांना अक्षरांचे अवयव असतील, मुळाक्षरं असतील, चित्रकला असेल तर या गोष्टींसाठी आम्ही पहिल्यांदा पाटी वापरतो आणि पाटीबरोबरच वहीवरही लेखन त्यांना शिकवतो आणि या टेक्नॉलॉजीमुळे सुद्धा पाटीचं प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु आमच्या शाळेत पाटी आणि वही दोन्हीचं प्रमाण आम्ही बरोबर ठेवलेलं आहे आणि पाटीचा वापरसुद्धा सध्या सुरू आहे. बरं, हे झालं विक्रेते आणि शिक्षकांचं मत, पण आम्ही विद्यार्थ्यांनासुद्धा पाटीवर लिहायला आवडतं का हे विचारले, त्यांचं काय मत आहे पाहूयात. लिही तू का आत्ता, पण पाटी आवडते तुला? पाटी आवडते. आणि आताच्या युगात तर जास्त मोबाईल पण निघलेले आहेत आणि जास्त जर आता मुलांना बघितलं तर ते शाळा सुटल्यावर घरी जाऊन मोबाईलच खेळत असतात. बरं, युगात पाटीवर लिहायला आवडते. मला पाटीही आवडते आणि मोबाईलही आवडते. काही जर आपले सायन्स एक्सपेरिमेंट असतील तर ते मोबाईलवर गुगल किंवा क्रोमी या ॲपवर शोधून आपण ते वहीत उतरून लिहू शकतो आणि प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकतो. तो त्याचा जो लाईट आहे तो डोळ्यांवर पडतो आणि हल्लीच्या मुलांना रोज म्हणजे सतत एका मुलाला चष्मा वगैरे लागतो, तसं होऊ नये म्हणून आपण पाटी वापरायची आणि मला पाटी वापरायलाच आवडतं. ओके, तुला काय आवडतं? मला पाटीवर लिहायला आवडतं, वहीवर सगळंच आवडतं. पण पहिलीच्या मुलांना 2-4 दिवस फक्त पाट्या, मग नंतर वही, आणि आता डिजिटल आले TV, त्याच्याने सगळा अभ्यास डिजिटलवर. सध्या इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे, इव्हन पालकांचा सुद्धा वाढत आहे. प्रत्येकाला इंग्रजी शाळेत शिक्षण घ्यायचं आहे, त्यामुळे पाट्यांचं जे प्रमाण आहे तर ते कमी होत चालले. प्रत्येकाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, पालकांना वाटतं आपल्या मुलाने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरावी, त्यात संगणक असेल, टॅब असेल, प्रोजेक्टर असेल, असे विविध ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे पाट्यांचं जे प्रमाण आहे तर ते कमी होत चाललं आहे. सुरुवातीला आपण म्हणायचो की शाळा सुटली पाटी फुटली असं म्हणत विद्यार्थी उड्या मारत मारत घरी जायचे, पण आता चित्र बदललेलं पाहायला मिळते. कारण आता विद्यार्थ्यांच्या हातात पाटीऐवजी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी दिसते, आपल्याला संगणक दिसतो, प्रोजेक्टर दिसतो, त्यामुळे पाट्यांचं प्रमाण जे आहे तर ते कमी झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हल्ली टॅबसुद्धा हातात दिला जातो, त्यामुळे पाटी जी आहे तर ती नाहीशी होत चालली की काय, असंच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित टोल वसुलण्याचं IRB कंत्राट संपले, मात्र द्रुतगतीवरील टोल वसुली ही 2036 या वर्षापर्यंत सुरूच राहील. 10 ऑगस्टच्या सकाळी 8 पासून सहकार ग्लोबल कंपनीला टोल वसुलण्याचं कंत्राट देण्यात आलंय. या दोन्ही कंपन्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतची मुदत आहे. MSRDC आणि IRB यांच्यातील टोल वसुलीसाठीचा करार संपलाय. विविध कारणांमुळे IRB कंपनी वादग्रस्त ठरली आहे. कंपनीनं वसूल केलेल्या टोलची रक्कम ही नोव्हेंबर 2016 2,869 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. करारानुसार एवढीच टोल वसुली करणं आवश्यक असल्याचा दावा करत टोल वसुली बंद करण्यात यावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी राज्य सरकारने टोल वसुलीचा कालावधी आधी 2030 आणि नंतर 2036 वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यातच IRB करार संपल्याने टोल वसुलीसाठी राज्य सरकारने नव्याने निविदा मागवल्या होत्या, मात्र तांत्रिक अडचणीचं कारण पुढे करत MSRDCने नोव्हेंबरपर्यंत किशोर अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सहकार ग्लोबल या नव्या कंपनीला टोल वसुलीचं कंत्राट दिलंय. तर देखभाल आणि दुरुस्तीचं कंत्राट रोडवेज सोल्युशन या कंपनीला देण्यात आलंय. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय 1,000 लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शहराच्या विविध भागांमध्ये महापालिकेकडनं ठेकेदारी पद्धतीने पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, परंतु यातले अनेक ठिकाणे ठेकेदारांकडनं वाहनतळाबाबत घातलेल्या अटी आणि शर्तीचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आलंय. महापालिकेने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक दर आकारणे, CCTV कॅमेरे न लावणे, महापालिकेच्या निविदांमध्ये घातलेल्या अटींचा भंग करण्यात आल्याचं लक्षात आलं. शहरामध्ये सुमारे 8 ते 10 ठिकाणी महापालिकेकडनं पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया राबवून खासगी ठेकेदारांना या जागा पार्किंगसाठी चालवण्यात देण्यात आल्या आहेत, परंतु निविदामध्ये घातलेल्या अनेक अटी आणि शर्तीच्या ठेकेदारांकडनं भंग होत असल्याचं निदर्शनास आलंय. पावसाची सुरू असलेली संततधार आणि खंडाळा घाटात कोसळणाऱ्या दरडी यामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक गेल्या 15 दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या येत्या शुक्रवारी 16 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या.
अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर शहरातील पूर परिस्थितीमुळे महालक्ष्मी एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबई गदग, मुंबई पुणे भुसावळ, पुणे एक्सप्रेस या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईला जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यापर्यंत धावणार आहेत, तर काही गाड्या कासारा मनमाड दोनमार्गे वळवण्यात आल्या आहेत. पनवेल नांदेड एक्सप्रेस 10 आणि 12 ऑगस्टला पुण्यातनं धावणार आहे, तर पनवेल नांदेड विशेष गाडी 11 ऑगस्टला सोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांची क्रूर थट्टा चालवली आहे. सरकारनं परिपत्रक काढून 2 दिवस पाण्यात बुडाल्यास 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत मिळणार असल्याचं जाहीर केलं होतं. या काढलेल्या GR नंतर सरकारवर चहूबाजूने टीकास्त्र सोडलं गेलं. आज पुण्यात मनसेने सरकारचा GR पाण्यात बुडवला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नव्या वास्तूचं उद्घाटन पुण्यात केलंय. मुंबई पुणे नागपूर येथे कार्यरत असून भारतीय चित्रपट महामंडळ अनेक नवोदित कलाकारांना लेखन अभिनयापासून ते नैपथ्यपर्यंतच्या सर्व संधी उपलब्ध करून देतोय. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने अत्यंत विपरीत परिस्थितीतून चित्रपट महामंडळाचा विकास केला असून 2016 केवळ 1800 सदस्य असलेल्या महामंडळाचे आता 40,000 नोंदणीकृत सदस्य झाले आहेत. उपेक्षित असलेल्या या क्षेत्राचा अनेक प्रश्न आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सोडवलेत, अशी प्रतिक्रिया प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद वाटला आणि म्हणून आपण 2 योजना आणखी काही असल्याचं मागण्याचं निवेदन द्या. पण ते पद्धतीने एकाच निवेदनात 10-12 महिने नदीपात्रातील मोकळ्या जागेत ढोल ताशा पथकाने गेल्या 15 दिवसांपासून सराव सुरू केलाय. पाहुयात ढोल ताशा पथकांचा हा सराव. गणेशोत्सव महिनाभरावरच येऊन ठेपला असून यंदा गणेशोत्सवाचा प्रारंभ 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात ढोलताशा पथके आकर्षणाचा विषय ठरतात. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिवर्धकाबाबत काही निर्देश दिल्यानंतर अनेक मंडळांनी ढोलताशा पथकांना पसंती दिल्याने गेल्या काही वर्षांपासून शहरात ढोलताशा पथकांची संख्या देखील वाढू लागली आहे. ढोलताशा पथकांमध्ये अनेक शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतोय. गेल्या 15 वड्यापासून नदीपात्रातील रस्त्यावर ढोलताशा पथकांनी मोकळ्या जागेत मांडव उभारून सराव सुरू केलाय. आज आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, मला सांगा की यंदाच्या पथकामध्ये आपण काय वेगळं करणार आहोत? गेल्या वर्षी आम्ही जात धर्मपंत एक भारतीय अशी थीम घेऊन उतरलो होतो. यावर्षीची थीम गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत फायनल होईल, मग त्यानुसार आम्ही एक सरप्राईज असं असतं ते दरवर्षीचं. तुमच्या पथकामध्ये साधारण किती लोकांचा सहभाग आहे? त्यामध्ये तरुण किती आहेत आणि तरुणी किती आहेत? आमच्या पथकामध्ये आत्ता 150 स्ट्रेंथ आहे. दरवर्षी 60-70 मुली, 50-70 दरम्यान मुलं आणि लहान मुलं अशी 14-15 जणांची टीम असते. वयोवृद्ध पण असतात, जे ओव्हर 14 आहेत ते 40 असे पण लोक असतात आमच्यामध्ये वाचवायला. ज्यांना या पथकात सहभाग व्हायचं, सहभाग जे नोंदवतात ते काही शिकलेले नसतात, तर आपण प्रशिक्षण त्यांना कशा प्रकारे देत असतो? आपली प्रॅक्टिस चालू होते संध्याकाळी 6 वाजता. 6 ते 7 आम्ही एक प्रॅक्टिस सेशन घेतो. त्यामध्ये जे नवीन नवीन येणार आहेत युवक युवती किंवा वयोवृद्ध असतील त्यांचं पहिलं प्रॅक्टिस घेतलं जातं. ज्यांना अडचण असेल त्यांना एक वेगळं, म्हणजे आम्ही 3-4 जण आहेत, अमर सर झाले, तनुज सर झाले, ते वेगवेगळं हात शिकवतात. मग त्याच्या प्रकारे कोणाला परत जर नाही जमले तर त्यांना एक वेगळं घेऊन शनिवार रविवार आम्ही फुल डे प्रॅक्टिस करतो. मग 3 ते 4 त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील जे समजत नसतील ना ते समजावून सांगतो आणि त्याच्यानंतर परत ते रुटीनमध्ये आणायचा प्रयत्न करतो. न्यायालयाच्या निदर्शनानुसार ध्वनी प्रदूषण गणेशोत्सवात जास्त होत असतं, त्याची काही तुम्ही नियम पाळलेले आहात का? हो, पोलिसांनी जे नियम सांगितलेले आहेत ते सर्व आम्ही पाळतोच.
पोलिसांचा गेल्या वर्षीचा 40 ढोलांचा नियम होता, तो पण आम्ही फॉलो करतो. प्रॅक्टिसला पण कमीत कमी ढोल लावायचा प्रयत्न असतो आमचा. नदीपात्रामध्ये तुम्ही प्रॅक्टिस चालू केलेली आहे, पण असं ऐकण्यात आलं आहे की अद्याप कुठल्याही पथकाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आहे. परवानगी तशी 2 तारखेला देणार होते, पण कसं आहे नवीन मुलांना शिकवणं पण तेवढंच हे असतं. मग पोलिसांनी सांगितलेल्या जे निर्बंध आहेत ते फॉलो करून आम्ही प्रॅक्टिस चालू केली. यंदाच्या गणेश उत्सवामध्ये आपण काय वेगळं करणार आहात किंवा समाजाला काय मेसेज देणार आहात? यंदाचं काय थीम असेल किंवा काय सरप्राईज असेल ते शेवटच्या दिवशीच डिसाईड होतं आमचं, आणि तेव्हाच आम्ही ते ओपन करतो. युवा कला वाद्य पथक हे शेवटच्या दिवशी एक समाजाला मेसेज देत असतात आणि हे त्यांच्यासाठी एक सरप्राईज असतं सगळ्या पुणेकरांसाठी. कॅमेरा पर्सन सुमित सहवर्षा, ही रेदिनबाद न्यूज पुणे. LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या मलिकाई किचन 2019 या पाककला स्पर्धेची विभागीय फेरी उत्साहात पार पडली आहे. चविष्ट आणि सकस भारतीय पदार्थ बनवण्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. हेड शेफ हॉटेल 4 पॉइंट शेरेटेनचे कृष्णेंदू बॅनर्जी आणि LG इंडिया पुणे विभागाचे मार्केटिंग मॅनेजर विशाल कौल उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना मुकुट आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले, तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर गृहिणींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. मलिका ही किचन 2019 ही दुसरी विभागीय फेरी असून स्पर्धकांचा अत्यंत हिरहिरीचा सहभाग याही वर्षी पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेच्या सर्व स्पर्धकांना LG चारकोल मायक्रोवेव्ह ओव्हन वापरून 90 मिनिटात संपूर्ण जेवण बनवायचं होतं. भारतीय गृहिणींना सकस अन्न तयार करण्याचं महत्त्व पटावे आणि त्यांना त्यांचं पाककौशल्य सिद्ध करता यावं हे या स्पर्धेचं उद्दिष्ट होतं. हा मलिका एक किचन प्रोग्राम जो आहे, हा आपण हेल्दी मायक्रोवेव्ह कुकिंग कसं असतं किंवा हेल्दी कुकिंग कसं करू शकतो घरामध्ये ते आपण प्रमोट करायसाठी, ते लोकांना माहिती द्यायसाठी आम्ही हा कॉन्टेस्ट सुरू केला ऑल इंडिया लेवलवरती 2009 आता 10 वर्ष झाली. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा वेस्ट रिजनसाठी आहे, म्हणजे इथं आज तुम्ही कंटेस्टंट जे आहेत ते गुजरात, MPCG, मुंबई, एंटायर महाराष्ट्र ह्या सर्व ठिकाणाहून वेस्टसाठी इथं कॉन्टेस्ट करतात. आणि हे जे 16 कंटेस्टंट आहेत हे ऑलमोस्ट 66 सिटीजमधनं जवळजवळ 8000 लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं, आणि ह्या 8000 ही 16 लोकं सिलेक्ट झाली. आणि ह्याच्यातला जो विनर राहील हा नॅशनल कॉन्टेस्टसाठी तो कॉन्टेस्ट करेल. पण ह्यावेळेला आम्ही ठरवलं की आपल्या ह्या पुण्यामध्ये, मी म्हटलं आपण पुण्यामध्ये करू, कारण आपले कोल्हापूर, सातारा इथले सगळे लोक जे असतात त्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना यायला थोडं कन्व्हिनियंट होईल. यावेळी स्पर्धक गृहिणींनी स्वादिष्ट पदार्थ बनवून स्पर्धेत चांगलीच रंगत आणली आहे. बॉईज आणि बॉईज 2 या दोन्ही चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल सखाराम देवरुखकर आता घेऊन येत आहेत मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची धमाकेदार सफर. गर्ल्सच्या रूपात होणार असून गर्ल्स हा चित्रपट तरुणींच्या एका अनोख्या जगाची सफर घडवणार आहे. फक्त बॉईजच मजा करू शकतात का? वेट फॉर गर्ल्स. तब्बल 20 वर्षांनी तरुणींवर आधारित गर्ल्स हा चित्रपट येतोय. आता या चित्रपटातनं नक्की काय दाखवलं जाणार आहे, या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार आहेत आणि यासारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी 15 नोव्हेंबर 2019 वाट पाहावी लागणार आहे. 21व्या शतकात चौकटीबाहेर जाऊन आयुष्य जगणाऱ्या आजच्या काळातील मुलींचं जग, त्यांची मज्जा मस्ती याचं चित्रण गर्ल्स या चित्रपटातनं दिसणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथं संपलं, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.